रिसोड पोलिसांचा गावठी दारू अड्ड्यावर छापा। वाशिम जिल्हा प्रतिनिधी प्राध्यापक समाधान सानप। रिसोड आज रोजी 20 सप्टेंबर 2021 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून रिसोड पोलिसांनी ग्राम हराळ येथील शेतकरी शिवारामध्ये गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकला असता जयसिंग श्रीराम चाटसे वय 48 वर्ष राहणार हराळ हा इसम परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टीची दारू गाळून विक्री करीत असताना मिळून आल्याने त्याच्या ताब्यातून 90 लिटर सडवा मोहामाच किलो 5,400 रुपये व 30 लिटर गावठी हातभट्टीची दारू किलो 2,400 रुपये असा एकूण 7,800 रुपयाचा माल मिळून आल्याने त्याच्यावर दारूबंदी कायद्याखाली कारवाई करून अटक करण्यात आली। सदर कारवाई रिसोड पोलीस निरीक्षक सारंग नवलकार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल गणेश जाधव पोलीस कॉन्स्टेबल गोपाल पांडे यांनी केली। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन नेवर मिस एन अपडेट।